राज्यात ठिकठिकाणी मोसमी पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. शेतकरी बियाणे खत यांचं नियोजन करतायत. बियाणे महामंडळाकडून प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे मिळणं अपेक्षित असताना शेतकऱ्यांना खाजगी कंपनीचे बियाणं जास्त दरात खरेदी करावं लागतंय. कारण अनेक शेतकऱ्यांचे नाव कृषी विभागाने जाहीर केलेल्या यादीमध्ये आलं नसल्यानं मात्र ही यादी आहे तरी कोणती पाहूया आमचा हा धक्कादायक रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील भागात सोयाबीनचे उत्पादन घेणारे शेतकरी भरपूर आहेत. दरवर्षी महामंडळाचे बियाणे स्वस्त दरात उपलब्ध होत असल्यानं शेतकऱ्यांना ते परवडतं. मात्र यावर्षी महामंडळाचे बियाणे बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांना बियाणे का मिळाले नाही त्याचं तसं कारणही आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या एका यादीमध्ये या शेतकऱ्यांचं नाव आहे. ज्या शेतकऱ्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे त्यांच्या नावासमोर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियाणांची नोंद आहे. परंतु याबाबत शेतकऱ्यांना विचारले असता आमच्याकडे तर बियाणेच उपलब्ध नसल्याचा दावा शेतकरी करताय. आमच्याजवळ स्वतःचे बियाणे असते तर आम्ही खासगी कंपनीचे बियाणे चढ्या दरानं विकत घेतले असते का असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे आता कृषी विभागानं बनवलेली ही यादी खरी की खोटी ही अधिकाऱ्यांना विचारले असता ही यादी आम्हीच बनवलेली असल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. प्रसिद्ध झालेत शेतकऱ्यांच्या बियाणे आहे कोणती किती उगवण क्षमता आहे त्यांच्याकडे किती उपलब्धता आहे तर हे आपल्याकडे ही माहिती कशी आली आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना याला फायदा होऊ शकतो. मुळात मागच्या वर्षी सोयाबीन पीक जे आहे हे पाऊस पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खराब झालं. त्या अनुषंगानं आम्ही माहे नोव्हेंबर डिसेंबरपासूनच शेतकऱ्यांना स्वतःचं बियाणं स्वतःकडे ठेवावं पुढच्या सीझनसाठी वापरण्यासाठी म्हणून आम्ही मोठी मोहीम त्याच्यामध्ये घेतली. आता जी यादी पब्लिश आम्ही केलेली आहे याच्यामध्ये आम्ही गुगल शीटद्वारे कृषी सहायकांच्याकडून आमच्याकडे ती माहिती भरून घेतलेली आहे आणि माहिती भरून घेतलेली आम्ही ती पब्लिश केलेली आहे. याच्यामध्ये यामध्ये किती शेतकऱ्यांकडं कोणत्या जातीचं किती बियाणं आहे आणि त्याची उगवण क्षमता किती आहे यामध्ये यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचे मोबाईल नंबर पण त्याच्यामध्ये दिले. या मोबाईलच्या आधारे वर्धा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या चिखलीमधून किंवा काही ठिकाणून हे बियाणंसुद्धा नेलेलं आहे या शेतकऱ्यांच्याकडून. त्यामुळे हा मात्र शेतकऱ्यांचं या उलट म्हणणं आहे की आमच्याकडे कृषी विभागाचा कोणताही अधिकारी आला नाही मग या यादीत आमचं नाव आलं तरी कसं. ही यादी त्यांनी अंदाजे तर बनवली नाही ना. आणि यातून अजून धक्कादायक प्रकार असा की केलेल्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांच्या नावे 2 एकर जमीन आहे आणि त्यांच्या नावावर यादीनुसार उपलब्ध बियाणे 24 ते 25 क्विंटल बियाणं कसं असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन असताना 24 क्विंटल बियाणं माझ्या कृषी केंद्रावाल्याने कृषी अधिकाऱ्याने माझ्याकडे सांगितलं की 24 क्विंटल बियाणं तुमच्याकडे आहे. माझ्याकडे 2 एकर जमीन आहे आणि 24 क्विंटल बियाणं आलं कुठून हे चुकीची माहिती कृषी अधिकाऱ्याने दिलेली आहे तर यांच्यावर कारवाई करण्यात यावी ज्यांनी चुकीची कारवाई केलेली आहे. आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आम्हाला बियाणेची सोय करायला पाहिजे. कृषी अधिकाऱ्याचं हे काम आहे तरी पण आम्हाला बियाणं मिळायलाच पाहिजे.